सिन्हा परिसराचे वाळवंट होण्यास पालकमंत्री राम शिंदे हेच जबाबदार आहेत, त्यामुळे रोहित पवार यांना मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सह पाठिंबा देत आहे असं सांगत भाजपमध्ये असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे यांनी जामखेड तालुक्यातील झिकरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधलंय. यावेळी युवा नेते रोहित पवार, आबा गोरखे, सूर्यकांत मोरे, श्याम कानगुडे, नानासाहेब निकट, नितीन धांडे, सुनील शेलार, रमेश आजबे, सचिन सोनमाळी, शिवकुमार सायकर, बबन देवकाते, अशोक घोडके, विजयसिंह गोलेकर, सचिन दरेकर यांच्यासह मिरज गाव गटामधील अनेक गावाचे सरपंच, सेवा संस्थेचे चेअरमन आणि प्रमुख अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी बोलताना परमवीर पांडुळे म्हणालेत की कर्जत तालुक्यामधील मिरजगाव जिल्हा परिषद गटामध्ये अनेक गावं दुष्काळी आहेत. या गावांना सिन्हा धरणामधनं शेतीसाठी पाणी मिळतं. या सिन्हा धरणामध्ये कुकडीचं पाणी नियमित मिळावं यासाठी भोसाखिंड आघाडी सरकारच्या काळामध्ये तयार झाली. या भोसाखिंडीमधनं सिन्हा धरणामध्ये नियमित पाणी सोडून हे धरण भरून देऊ असं आश्वासन राम शिंदे यांनी आम्हाला दिलं होतं. त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांसाठी आम्ही काँग्रेस पक्ष सोडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र आमचा भ्रमनिरास झालाय. दुष्काळाशी आम्ही झुंज देत असताना आमच्या हक्काचं असणारं कुकडीचं पाणी आम्हाला मिळालं नाहीये. नियमित आवर्तन सोडा, साधे ओव्हरफ्लोचं पाणी देखील इथे पुरेसं दिलं गेलं नाहीये असंही ते म्हणालेत. दरम्यान यावेळी रोहित पवार म्हणालेत की या पाठिंब्याचं मी मनापासून स्वागत करतो आणि हा पाठिंबा स्वीकारतो. माजी जिल्हा परिषद मिरजगाव गट या ठिकाणी आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये, विशेष करून सर्व पत्रकार बांधव, माझ्यासोबत असलेले माझे सर्व भारतीय जनता पार्टी पक्षातून आलेले माझ्यासोबत सर्व कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, सर्व त्यांचे सभासद, सोसायटीचे अध्यक्ष, त्याचबरोबर माझे सर्व कार्यकर्ते यांच्यासोबत आज या ठिकाणी रोहितदादा पवार, भावी आमदार यांच्या उपस्थितीमध्ये, आदरणीय सर्व पत्रकार बांधवाच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीतून श्री आदरणीय रोहितदादा पवार यांना माझ्या मिरजगाव गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शवत आहे. या ठिकाणी घेऊ का डायरेक्टली, रोहितदादा पवार यांना पाठिंबा देण्याच्या पाठीमागचा उद्देश आणि धोरण खऱ्या अर्थानं आज मी जाहीर करत आहे. या ठिकाणी आम्हाला 2.5-3 वर्षाच्या पूर्वी कालखंडामध्ये भोसाखिंडीचं पाणी सिन्हा धरणामध्ये नियमितपणे तुम्हाला सोडू असे आम्हाला सर्वांना व परिसरातील सर्व शेतकऱ्यांना भासून आम्हाला आश्वासन देऊन या ठिकाणी आमचा 2-2.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यात आला. परंतु आम्ही सर्वजण शेतकरी असेल, सर्व शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होऊन पाणी सोडल्याचं जे ठरलं होतं त्या पद्धतीत कोणतंही पाणी सोडण्यात आलेलं नाही. विशेष करून आज सांगायचं वेळ आली तर आमच्या परिसरामधील जेवढे पिकं पाणी आहेत आज खऱ्या अर्थानं चुकीच्या नियोजनामुळे आज बऱ्यापैकी पिकं आज जळून गेलेले आहेत आणि लोकांना विस्थापित होण्याची वेळ या ठिकाणी मिरजगाव घाटामध्ये 100% सिन्हपट्टा असेल, सर्व कुकडी भोसाखिंड सिन्हाच्या लाभ क्षेत्रातील सर्व शेतकरी असेल यांना खऱ्या अर्थानं चुकीच्या धोरणामुळे आज चुकीच्या गोष्टीला सामना करावा लागत आहे आणि पाण्यामुळं आज पहिलं पीक गेलं आहे. आज आमच्यावरती दीपावली कशी होईल याची नामुष्कीसुद्धा आमच्या सर्व शेतकरी बांधवावरती आलेली आहे. या ठिकाणी सिन्हा धरणामध्ये पाणी नाही सोडल्यामुळे सर्व निमगाव गांगड राष्ट्रवादी पार्टीला आणि आघाडीच्या उमेदवाराला या ठिकाणी पाठिंबा दिला. एक तर तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इथं परमवीर भाऊ त्यांच्यावर विश्वास असणारे अनेक मंडळी या ठिकाणीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये भाऊसाहेबजी अंबुले असतील, जिथे मनापासून त्या पाठिंब्याचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि स्वीकारतो. इथं ते बोलत असताना याच्या आधीचं जे इलेक्शन होतं ते म्हणजे लोकसभा इलेक्शन, नाही तर कुठली व्यक्ती त्या ठिकाणी निवडणूक लढते त्या व्यक्तीकडे बघून त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी त्या व्यक्तीला तिथं पाठिंबा दिला. लोकसभेच्या काळात गणेश जवरेसी 24 तास कर्जत.